हाय, नमस्कार. आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे? तर चला, भाऊ बहिणींना सकाळी तर बनवलं होतं मस्त असं वांग्याचं कालवण आणि चपाती. कारण की तुमचं दाजी कामाला गेलं तर भाऊ बहिणीनं मग डब्यावर असं मी देऊ शकत नाही ना काय वशाठी, त्यामुळं जी होतं ती मी दिलं त्यांना वांगी. आज शुक्रवार आहे, बाजारचा दिवस, तर आज आणायचा मग मस्तपैकी असा बाजार. चला, आजचा बेत आपला काय आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर बऱ्याच भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे माहितीये का? योगी तर ताई, तू आवीनं कालचा व्हिडिओ काय टाकलाय ती बघ पूनमताईविषयी. तर भाऊ बहिणीनं ते आता आवीस तुम्हाला सांगाल होय. आवी काय टाकला होता व्हिडिओ काल? नाही काढ दाजींविषयी काहीतरी बोललेला, म्हणजे ती पुरीचं काहीतरी बोललेलं. तर भाऊ बहिणींनो काय झालंय ते, म्हणजे दाजी पण आवीविषयी बोलत होतं ना, म्हणजे दाजी नाराज होत रडत होत. तर मला आवी म्हणलं की दाजी का रडते ते, म्हणलं की त्यांचं लगीन मोडलं म्हणतात ते. तर म्हणलं की होय, तर ते म्हणा की माझं त्यांचं एकसारखंच झालंय. मग तर म्हणलं की हो झालंय, मग काढलं त्यात काय एवढं. आणि तुम्हाला सांगते कुठला भाऊ आपल्या बहिणीचा परपंचा मोडल का भाऊ बहिणीनं? आणि थोडी ही ऐकून तवा कुणी एवढं हे करणार आहे सांगा बरं तुम्ही मला. तसं काय नाही, एवढं काय तुम्ही हे करू नका. तुम्हाला सांगते असं काहीच नाही भाऊ बहिणीनं. कोण आवीन असलो बसलाय आता इथं जेवायचं आपल्याला कळावे. तुला वाटत का तुझ्या बहिणीचा परपंचा मोडल? नाही असं नाही वाटत मला भाऊ बहिणींनो, फक्त आपले मी ते त्याचं दूर बघतो ना, त्यांच्या एवढं सारखं ते वाट नार म्हणलं दाजी नका देऊ म्हणलं. आपण बघू म्हणतो कुठं ना कुठं तुमचं होईल लागेल तुम्हाला ते. आणि म्हणलं भाऊ बहिणींनो आता त्यात त्यांचा मोड सारखं वप असतो म्हणल्यावर त्यात एवढं तेवढं त्यांची केली गंमत का असं मला का असं वाटतोय का दावा माझ्या मोठ्या म्हणजे बहिणीचा असं असं काय नाही भाऊ बहिणी. म्हणजे आम्ही त्यांचा व्हिडिओ बघतून व्हिडिओ बघून आहे का नाही, म्हणजे ती त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता बघा. आणि दोन वेळेस तुम्हाला सांगते आवीन असेच मला सांगत होता की अगं असं असं झालं. तर म्हणलं होय, तर म्हणलं की बरं असू दे म्हणलं. मग आवीनं काढलं असेल म्हणजे कुठं त्यांना कुठं पुरीचा ठेपा आला होता काय झालं. तर भाऊ बहिणीनं आता कसं आहे माहिती का, तुम्हाला जे दिसतंय ते तुम्ही बोलताय, पण एवढं सोपं असतं का हो कुठल्या गोष्टी सांगा बरं तुम्ही मला. एवढं सोपं असतं का कुठल्या गोष्टी? तर अविनाशनं मग काढला व्हिडिओ. तर अविनाश वाटतं म्हणला की काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे माझं तुमचं एकच झालंय. काय म्हणला तू काय काढला व्हिडिओ? नका म्हणतो आपण आपण दोघ जा म्हणतो कुठे बघायला. मग आता अविनाश तरी काय गेला का म्हणला म्हणून? मी का असं आपलं मी असंच म्हणलो होतो म्हणजे आपलं मदत करत केलं मी भेटावर आम्ही म्हणजे त्यांनी काढला म्हणून अविनाश हे करायला म्हणजे मजाक म्हणून काढलाय त्याने व्हिडिओ. असं काय नका समजू तुम्ही. अरे पण तर भाऊ बहिणीला खरं वाटत ना की बहिणीचा परपंचा मोडायला लागला. खरंच मेहणीला पुरगी बघायला चाललं काय तुम्ही? माझं झालं होतं बदल त्यांना पुढे काय नाही भाऊ बहिणीनं एवढं काय सिरियसली घेऊ नका. आता काय भाऊ बहिणीनं समजून घेतलं, पण काय भाऊ बहीण आहेत का नाही ते समजून घेत नाही. ते उग कसं माहितीये का, उग विषय हे करतात. चला मग आज आपला बेत काय आहे, वांग्याचं कालवण आहे आणि अंड्याची भुर्जी. आणि अंड्याचं कालवण पण केलेलं आहे मी मस्तपैकी अशा चपाती. म्हणजे भुर्जीचा रसा, अंड्या भुर्जीचा रसा बनवलाय आणि अंड्याची चटणी. आणली होती सकाळी अंडी. जेवायला बघा बनव तुम्ही पण. तुमचा काय बेत आहे भाऊ बहिणी नो ते पण सांगा. माझं लय उशिरा परत जेवण असत. तुम्हाला सांगते अडीच दोन अडीच वाजून गेले ते. आय
अन्नच बी माझ्याबरोबर उशिरा जेवण करतो. पिक्चर लागलाय कुठला? लगेन माझं खंडोबाच. लगेन माझ्या खंडोबाच. रे भाऊ बहिणी तू पण जेवण करायला. आज आहे अंड्याची चटणी दुपारच्या बेतात तुम्हाला सांगते. अंड्याची चटणी परत भुर्जीचा रस्सा बनवलाय मस्त पैकी. तुम्ही पण खायला या मस्त झाली. आवे ना काय खायला आणलं बा तिकटाची बॉबी. आवडला बसला जेवण करा. जेवायला बघा बोल असं काय बेताय. दोन दिवस झाला आहे ना जातोय बरं का व्यायाम करायला म्हणजे पळायला. होय कसं वाटतं मग? भारी वाटतं का? असाच रोज व्यायाम केला का नाही थोडा 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 म्हणजे बरं. तब्येत ही नाही बरं का पण त्याला जास्त ही पोट आहे ना. पोट पण मग कमी होतं. भाऊ बहिणी या तुम्ही पण जेवण करायला. बस आवे ना पिक्चर बघत. माझ काम झालं आता. माझं काय होतंय होत मी सगळं काम करते कपडे भांडी सगळं घरातलं आवारते व्यवस्थित. कुठं पसारा दिसणार ना निवंत जेवण करते. पसारा ठेवून तसं जेवणच करू वाटत नाही मला. सगळं आवारते मग निवंत जेवण करायचं सगळं काम झाल्यावर. आणि जेवण केल्यावर काय होतं मग परत कामच करू वाटत नाही. असं पाणी पिऊन असं ढेबाळल्यासारखं होतं. मराठी पिक्चर लागलाय चांगला मस्त. आवड असतो मराठी गाणे. मराठी पिक्चर आवडतात. गुलाबी तर चला भाऊ बहिणी मग तुमचं काय बेत आहे हे पण सांगा मला.
आमचा बेट तर आहे मस्त पैकी, अंड्याची चटणी, मुरजीचा रस्सा, वांग चपाती. बाय बाय.